अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत नेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर बहुतेक राज्यामधल्या सगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी मात्र आपल्यातल्या भावना सोशल मीडियातून व्यक्त केल्या. अशीच एक भावना जी व्यक्त केली आहे मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी, ज्यांनी यापूर्वी आणीबाणीच्या काळामध्ये जेल भोगली होती आणि त्यानंतर सरकारने त्यांना आत्मसन्मान निधी दिला होता. आजपासून मला आत्मसन्मान निधी नको, कारण ज्यांच्याशी संघर्ष करून आम्ही ते जेल भोगलं त्याच सन्मानासाठी आम्हाला सरकारने पेन्शन देऊ केली. मात्र ज्यांच्यासोबत संघर्ष केला तीच मंडळी जर सत्तेमध्ये एकत्रित येत असेल तर आम्हाला ही पेन्शन नको अशी भूमिका प्रकाश महाजन यांनी घेतली आहे. काय नेमकं कारण आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काका, काय नेमकं झालं होतं आणि आता तुम्ही काय पत्र दिलं? काय आहे की आणीबाणी पूर्व जनसंघ होता आणि त्या काळात आम्ही विद्यार्थी दशेत नंतरसुद्धा या भ्रष्टाचारी काँग्रेसविरुद्ध त्यांच्या जातीवादाविरुद्ध लढा दिला, जेल भोगली, पोलिसांचे अत्याचार सहन केले आणि त्यांची परिणिती अशी झाली की आणीबाणीत आम्हाला उचलून कैद करण्यात आलं. एक वर्षभर मी नाशिक सेंट्रल जेलला होतो आणि अलीकडे खूप दबाव वाढल्यावर देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस एक सन्मान निधी 10,000 रुपये देण्याचं ठरवलं. तो काही दिवस मिळाला, काही महिने मिळाला, पण जसंही महाविकास आघाडीचं सरकार आलं हेच अजित पवार ज्यांनी पहिली सही केली की हा सन्मान निधी देऊ नये, तो बंद पडला. नंतर राजवट बदलली आला. पण मला या गोष्टीचं काल वाईट वाटलं की ज्या लोकांच्या विरुद्ध आम्ही लढा दिला, ज्यांच्या जातीवादाविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही लढा दिला, त्याच्या मांडीला मांडी लावून जर आज सरकारमध्ये लोक बसले असतील तर अशा सरकारचा सन्मान निधी मला नको आहे. मला माहिती की या उतारवयात ती जी रक्कम मिळते ती खूप मोठी, ती रक्कम वाढून मिळावी म्हणून खूप लोक प्रयत्न करतायत, पण मला ती रक्कम नको आहे. कारण पैशापेक्षा आत्मसन्मान नावाची एक गोष्ट असते, तो आत्मसन्मान माझा कुठंतरी दुखावला आहे की 2014-2019 आम्ही मोदीजींना याच्यासाठी मतं दिली नव्हती की या भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही आपल्यात घेऊन पावन करावं आणि या लोकांसोबत तुम्ही सत्तेसाठी एक राजकीय व्याभिचार करावा आणि तीही भारतीय जनता पक्षाने, याचं मला खूप वाईट वाटलं. म्हणून मी हा सन्मान निधी मला इथून पुढे देऊ नये असं म्हणून सन्मान्य कलेक्टर बीड यांना पत्र द्यायला इथं आलो होतो. मी त्यांना तसं पत्र दिलेलं आहे. अजित पवार काल या संदर्भात असं म्हणाले होते की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेसोबत गेला होता ते ज्यावेळेस जसं चाललं तसं आता आम्ही भाजपसोबत गेलो आहे, दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी. नाही नाही, मला ते म्हणणं नाही आहे की हे त्यांनी त्यांच्या काकाला समजून सांगायलेत, ते आम्हाला नाही समजून सांगायलेत. मला सांगा की आज मला हा विषय की अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अमोल मिटकरी यांचं 370 विषयी काय मत आहे, 35 A विषयी काय मत आहे, काय आता अजित पवार उद्या दसऱ्याच्या संचलनाला काय संघाचा ड्रेस घालून जाणार आहेत, काय मत आहे त्यांचं? विद्येची देवी सरस्वतीविषयी भुजबळांचं काय मत होतं? भुजबळाचा भ्रष्टाचार मिटला, अजित पवारचा भ्रष्टाचार मिटला, जरंडेश्वर कारखान्याचा भ्रष्टाचार मिटला, कन्नेर कारखान्याचा भ्रष्टाचार मिटला, अमोल मिटकरीनं ज्या ब्राह्मण समाजाविषयी अत्यंत गलिच्छ उद्गार काढले होते ते आता पावन झाले? अरे सत्तेसाठी हे तुम्ही करताय, मग हे भ्रष्टाचारी पावन झालेत का? एकदा जाहीर करा ना की आता हे भ्रष्टाचारी राहिले नाहीत. सत्तेसाठी भाजप एवढं पडेल, कारण आता ती मूळ भाजप राहिलीच नाही आहे. तुम्ही भाजपमध्ये असलेली महाराष्ट्रातली आजूबाजूची माणसं बघा कोण आहेत ती. आज काय वाटलं असेल वसंतराव भागवतला, काय वाटलं असेल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंना, स्वर्गीय प्रमोद महाजनना, की ज्यांनी याच्यासाठी भाजप उभा केली, यांच्यासाठी आम्ही लढा दिला, काय अत्याचार सहन केले आम्हाला माहितीत. आणि आज या लोकांनी आम्हा शासनात बसून आम्हाला सन्मान निधी द्यावा याच्यासारखा आमचा अपमान नाही. शरद पवारला आज सुचलं काय? शरद पवारनी खरं म्हणजे यशवंतराव चव्हाणाच्या समाधीवर जाऊन माफी मागितल्यापेक्षा स्वर्गीय गोपीनाथरावच्या समाधीवरून डोकं टेकलं पाहिजे. हे पाप आहे जे तुमच्या समोर येऊन उभा राहिले. तुम्ही लोकांची घरं फोडली, भाऊ भावात ठेवला नाही, मित्र मित्रात ठेवला नाही, बीड जिल्ह्यात नवरा बायकूतसुद्धा भांडण लावले, तुम्हालाही माहिती. ही राष्ट्रवादी ह्याच्यासोबत आता हे सगळे त्याचे शिल्लेदार होते. अत्यंत गलिच्छ पाटलीवर जातीवर प्रचार केला आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मिंडूरच. आणि आज भारतीय जनता पक्षाचे नेते कसे का यांच्यासोबत बसू शकतात? मी तर म्हणलं नाही आधुनिक रामायण झालं आहे की सीतेनेच रावणाचा हात धरला आहे.
ज्या लोकांकडून आम्हाला आदर्शाची अपेक्षा आहे ती हे की स्वतःची खुर्ची राहावी, स्वतःची सत्ता राहावी. महाराष्ट्रातली जनता गप्प आहे, कुठेही आनंद व्यक्त झालेला नाही. लक्षात ठेवा की सुप्त लाट आहे. कोणीतरी एक नेता ह्याच्यातून उभा राहील, राज ठाकरे सरकार न्यायाच्या तोंड फोडेल असं मला असं वाटतं. पण तुम्ही एक दगडाची भाषा केली होती मागा की मी सुरुवात केली आहे, काय होतं ते नेमकं? ते असं होतं की प्रत्येक सामान्याला वाटतं मी काय करू, मी काय करू. म्हणून प्रमोदजी भाषणात तो शेर नेहमी वापरायचे की कोण कहता है आसमान में सुराग हो नहीं सकता. एक पत्थर तो तबियत से उछालो. मी सामान्य असेल पण माझी भावना मी टाकली आज तुमच्या माध्यमातून लक्षावधी लोकांसमोर जाईल. लक्षावधी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे आवडलं नाही आहे, संघ सेवकांना सुद्धा हे आवडलेलं नाही. कुठं ना कुठंतरी याचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. काल जी घटना झाली आहे महाराष्ट्राच्या इतिहासात, ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, त्या महाराष्ट्राच्या इतिहासात जो काळा कुट्ट दिवस होता. मी व्यथित झालो रात्रभर आणि सकाळी उठून मी पहिल्यांदा येऊन हे काम केलं की मी एवढंच करू शकतो, तुम्ही एवढंच करेन. या भ्रष्टाचारी लोकाविरुद्ध माझा हा लढा असेल, वैयक्तिक असेल, पण तो लढेन. पण असं म्हणतात की शरद पवार हे राजकारणातले फिनिक्स आहेत आणि ज्या ज्यावेळी ते घराबाहेर पडतात, एखादा दौरा करतात, त्यावेळी पुन्हा एकदा वातावरण निर्मिती होते आणि लोक त्यांच्या मागे उभे राहतात. हे पाहतो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शरद पवारची राख कुणी केली? म्हणजे राखेतून उभा राहिला त्यांची राख व्हायला पाहिजे ना, त्यांची राख त्यांच्याच माणसांनी केली ना. हा गुरु जर चोरून जर भांग पित असेल तर शिष्य काय सोडतील काय? हा किती जवळचे म्हणजे शरद पवारचं ते वाक्य ऐकलं, भुजबळ कळवतो म्हणलं, मंत्री झाल्यावरच कळवलं मी मंत्री झालो म्हणून. कोणच्या तोंडाने शरद पवार समाजासमोर जाणार आहेत? पुन्हा आपसातल्या दुहीचा फायदा, कारण प्रत्येक ठिकाणी एक दुय्यम दर्जाचा त्यांच्या पक्षाचा नेता वाट पाहूनच आहे. तो उभा राहील. पण तुम्ही जे पाप केलं ते पाप तुमच्यासमोरच उभा राहणार आहे. अहो भगवान श्रीकृष्णाला सुद्धा चुकलं नाही, अहो शरद पवार कोण आहेत? भगवान श्रीकृष्णाच्या अखेरच्या काळात त्यांच्यासमोरच यादव कुळ एकमेकाच्या अंगावर मुसळे घेऊन भांडत होतं ना. हे जे पेरलं तेच उगवतं, तेच कापावं लागतं, दुसरं नाही कापू शकत कोणी. शेवटचा प्रश्न की याचा परिणाम आगामी निवडणुकावरती होईल महाराष्ट्राच्या? नक्की होईल. जर जनता सुजाण असेल तर नक्की याचा होईल. जनता हा विचार करेल की आम्ही काय उद्देश ठेवून एकाला निवडून देतो, तो निवडून गेल्यावर काय वागतो. म्हणजे सात्विक समजले जाणारे झिरवळसुद्धा काल यात सामील झाले. जे उपसभापती होते, त्यांचे तत्वज्ञान आणि नियम सांगून राहिले, ते यांच्या सामील झाले. अरे काय कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून जे दोन दोन वर्ष जेलमध्ये होते ते पवित्र झाले. महाराष्ट्र सहकारी बँकेचा काय घोटाळा आहे जनतेला कळू द्या. एक काय पंतप्रधानांनी इंदोरमध्ये धमकी दिली की इतकी पळापळ सुरू झाली, म्हणजे भ्रष्टाचारीत, आणि यांना आपल्याच गुन्ह्यांनी पावन केले. भारतीय जनता पक्षाला आज ना उद्याची किंमत मोजावीच लागणार आहे. तर आपण ऐकतोय प्रकाश महाजन होते, उद्विग्न प्रतिक्रिया होती, पण त्यांचं म्हणणं आहे की ज्यांच्यासोबत आम्ही संघर्ष केला, ज्यांच्यामुळे आम्ही जेलमध्ये गेलो आणि इतक्या जेलवारीनंतर आम्हाला सरकारने आत्मसन्मान निधी दिला होता, मात्र ज्यांच्या विरुद्ध आम्ही तो लढा उभा केला तेच जर सत्तेमध्ये बसले असतील तर तो आत्मसन्मान काय कामाचा? आणि तसं अधिकृत पत्र त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे दिलेलं आहे. कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा. पेट एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.